आजही 24 तास एक पाऊल पुढे। मोठ्या नाट्यानंतर अखेर गुरुनाथ मयप्पनला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं। तब्बल 3 तासांच्याच कसून चौकशीत मयप्पनं आपण बेटिंग करत असल्याची कबुली दिली आणि यानंतर पोलिसांनी लगेचच त्याला अटकही केली। अखेर गुरुनाथ मयप्पनला अटक, बेटिंगमध्ये 20 लाख हरल्याची कबुली, बिंदू मयप्पनला मुली पुरवत असल्याचंही उघड। मयप्पनच्या चौकशीतून आणखीन बडे मासे गळाला लागणार। बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पनला स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अखेर अटक करण्यात आली। गुरुनाथ हा चेन्नई सुपर किंग्सचा सीईओ होता, मात्र तरीही तो आयपीएल मध्ये सट्टेबाजी करत होता याची त्यानं कबुलीही दिली आहे। त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर आल्याचा दावा मुंबई क्राईम ब्रांचनं केला आहे। समन्स इश्यू केल्यावर गुरुनाथ आज संध्याकाळी मुंबईला पोहोचले। आम्ही त्यांना इंटरोगेट केलं आहे आणि इंटरोगेट केल्यानंतर त्यांच्या ह्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे ह्या निष्कर्षावर पोहोचल्यानंतर आम्ही त्यांना अटक केली आहे। स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अभिनेता बिंदू सिंगला पोलिसांनी अटक केली। त्याच्या चौकशीतून गुरुनाथ मयप्पनचं नाव समोर आलं। त्याच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांचं पथक चेन्नईला मयप्पनच्या घरी धडकलं। त्यानंतर मयप्पनची धावाधाव झाली, त्यानं थेट खाजगी विमानानं मुंबई गाठली। त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। क्राईम ब्रँचनं मयप्पनला बिंदुदारा सिंग आणि 3 बुकींसमोर बसवून 3 तास कसून चौकशी केली। या मयप्पननं सट्ट्यात 20 लाख रुपये हरल्याची कबुली दिली। मयप्पन हा केवळ सट्टेबाजी करत नव्हता तर स्पॉट फिक्सिंग मध्येही तो अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। बिंदू आणि मयप्पनचे संबंध हे केवळ सट्टेबाजी पुरते मर्यादित नव्हते तर बिंदू मयप्पनला मॉडेल्स, हवाई सुंदरी आणि अभिनेत्रीही पुरवत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे। चेन्नई सुपर किंग्सची मालकी असलेल्या इंडिया सिमेंटनं मात्र मयप्पन हे टीमचे सीईओ नसून केवळ टीम मॅनेजमेंटचे सदस्य असल्याचं म्हणत हात झटकलेत। तर ट्विटरवरील चेन्नई सुपर किंग्सचे प्रिन्सिपॉल हे पदही त्यांनी आता या प्रकरणानंतर हटवलंय। मात्र मयप्पन यांच्या चेन्नई सुपर किंग्सच्या आयडेंटिटी कार्डवर टीमचे मालक असं स्पष्ट शब्दात लिहिलेलं असून तो अनेकदा खेळाडूंसमवेत मैदानावरही दिसलाय। मयप्पन हा या फिक्सिंग प्रकरणातला महत्वाचा दुवा असून त्याच्या चौकशीतून आणखीन बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।